नमस्कार, मौजे पिंपळगाव महादेव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथून आळंदी ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचे आयोजन श्री संत आनंदराव बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व स्वर्गवासी विठ्ठलराव माधवराव देशमुख यांच्या शुभाशीर्वादाने व गुरुवर्य इंदुरीकर महाराज यांच्या प्रेरणेने माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या विशेष सहकार्याने पायदिंडी दिनांक 25 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता पिंपळगाव येथून निघणार आहे. या पायदिंडी सोहळ्यात वारकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन दिंडी चालक शिवाजी महाराज देशमुख यांनी केले आहे. पायदिंडी आता पण आळंदी ते पंढरपूर यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या पिंपळगाव या ठिकाणाहून हबप इंदुरीकर महाराजांच्या प्रेरणेने आयोजित केलेले आहे. तर याबद्दल आपण काय माहिती? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वमौली ज्ञानोबारायाचा आळंदी ते पंढरपूर पायदिंडी सोहळा असतो. हजारो नव्हे तर लाखो भाविक भक्त ऊन बघत नाहीत, पाऊस बघत नाहीत, वारा बघत नाहीत, गारा बघत नाहीत, त्यांना फक्त एक वेट लागतं, ते म्हणजे पांडुरंगाचं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानोबारायाच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने माझ्या गुरुवारी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराजांच्या प्रेरणेने पिंपळगाव महादेव येथूनही सुद्धा भव्य दिव्य स्वरूपात ज्ञानोबारायांसोबत आम्ही आळंदीला जातो आहे आणि आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने पायी रवाना होतो आहे. यावर्षी माझ्यासोबत 200 लोक असतील. 200 लोकांची सोय अगदी चांगल्या पद्धतीने झालेली आहे माझी. बऱ्याच जणांनी अन्नदान केलं आहे, कोणी मला भेटवस्तू दिल्यात, कोणी गाडीची व्यवस्था केली, अशा प्रकारे भरपूर अशी व्यवस्था आहे माझी. आणि यावर्षी पण आम्ही मोठ्या आनंदाने वारीला जातो आहे. आम्ही तो महादेव या ठिकाणी निघणार आहे आणि वाहनानं तुळजापूरला जाणार आहे, अक्कलकोटला जाणार आहे आणि प्रथमतः पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत आणि पंढरपूरहून सरळ आम्ही शिखर शिंगणापूर जाणार आहोत. शिखर शिंगणापूरहून जेजुरी करून देहूत या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा प्रस्थान सोहळा ते करणार आहोत आणि तुकोबारायांनी प्रस्थान झालं की आळंदी या ठिकाणी येणार आहोत आणि आळंदीमधून मग ज्ञानोबारायांचा प्रस्थान सोहळा करून आम्ही पंढरपूरच्या दिशेने जातोय. हा पायी यात्रा जातोय आम्ही. तिथून आम्ही त्यांना एक आवाहन करतोय की हा सोहळा जगामध्ये नव्हे तर या पृथ्वी तलावर कुठेच नाही, तो फक्त सोहळा आळंदी ते पंढरपूर पायदिंडी सोहळा आहे. मी नागरिकांना आवाहन करेल की आपण सगळ्यांनी जीवनामध्ये एकदा तरी ज्ञानोबारायांचा पायी सोहळा पंढरपूरकडे पाहावा यावं. हा जीवनामध्ये फक्त एकदा हा सोहळा पाहावा, डोळ्यांनी सोहळा पाहावा आणि सोहळ्यामध्ये एवढा आनंद असतो की बस कशाचीच सुद्धा कमी नसते. जिथं म्हणलं तिथं पाण्याची व्यवस्था असते, जिथं म्हणलं तिथं जेवणाची व्यवस्था असते आणि 1000 लोक जर जमायचे असेल तर पोलीस सिक्युरिटी असते एखाद्या सभेला. पण ज्ञानोबारायांसोबत एवढे लोक असतात की मोजता येत नाहीत, पण कुठल्याच प्रकारची सिक्युरिटी नसते, पोलीस संरक्षण असते. कारण की का तिथं संपूर्ण वारकरी असतात, त्यांना माहिती आहे वारकरी कधीच धिंगाणा करत नाहीत, वारकऱ्यांना कधीच सिक्युरिटी द्यायची गरज नाही. का तो वारकरी हा शिस्तप्रिय आहे, म्हणून ज्ञानोबारायांसोबत शिस्तप्रिय वारकरी आहेत, हजारो शिस्तप्रिय आहेत. आणि माझी दिंडी असे माझ्या दिंडीमध्ये 200 लोक आहेत. माझ्या दिंडीचं नियोजन आमचे काका आदरणीय विठ्ठलरावजी पिराजी काका करतात. लोकांना उठवण्यापासून जे लोकांच्या तब्येतीची सुद्धा काळजी काका घेतात, म्हणजे एवढं नियोजन असते. आमच्यासोबत डॉक्टर असतो, आमच्यासोबत पाणी असते, आमच्यासोबत कुठल्याही प्रकारची वारकऱ्याला कुठला जरी त्रास झाला तर जाग्यावर आम्ही नियोजन करतोय. सगळे नियोजन आमचे काका करतात. मी नुसतं एक लोकांना व्यसनापासून दूर राहावं, लोकांनी वारकरी संप्रदायाकडे यावं म्हणून माझा एक हेतू आहे आणि एक समाज प्रबोधन करण्याचं मी काम करतो. बरं, संत तुकारामांनी त्यांच्या गाथेमध्ये विठेवरचा देव वाटेवरच्या माणसामध्ये भेटतो असं म्हणलेलं आहे. आहे ना, आहे ना, आहे ना. आपण पाहतो विठेवरचा पांडुरंग हा साक्षात वारीच्या वारीमध्ये येतो. तो कसा येतो, कुठल्या प्रकारे येतो सांगता येत नाही. एखाद्याला त्रास झाला की लगेच तिथं लगेच दुसरा माणूस येऊन थांबतो आणि तुम्हाला काय झालं विचारतो, त्यातच पांडुरंग आहे. लगेच एकमेकांना सहकार्य करतात, तिथंच आमचा पांडुरंग आहे. आणि यावर्षी आम्ही पांडुरंगाला एकच सागडं करू की बळीराजाचं शेतकऱ्याचा कुठल्याही प्रकारचं सुख समृद्धी लाभावी, लवकरात लवकर पाऊस पडावा, लवकरात लवकर पेरण्या व्हाव्यात आणि जेवढी लवकर पेरण्या होतील तेवढी लोक वाढतील. कारण कितीतरी लोक आज पेरणी होणार आहे, पेरणी राहिली आहे म्हणून थांबू नयेत. पण मी माझ्या पांडुरंगाला विनंती करतो की लवकरात लवकर वरुण राजाला यावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची पेरणी व्हावी आणि लवकरात लवकर सर्व शेतकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पांडुरंगाचा सोहळा पाहण्यासाठी यावं एवढंच मी आवाहन करतो.